हे गाइज, हॅलो एव्हरीवन। 15 डेज आर्ट चॅलेंजचा हा आजचा चौथा व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक काचेची बॉटल लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे व्हाईट ॲक्रॅलिक कलर, त्याच्यानंतर एक स्पंज, छोटा स्पंजचा तुकडा, रेड ग्लिटर फोम पेपर। या फोम पेपरचे आपण छोटे छोटे हार्ट्स बनवणार आहोत, हे असे हार्ट्स बनवणार आपण छोटे छोटे, ते हार्ट शेप पंच यूज करून, नॉर्मल फेविकॉल जे आपण क्राफ्टसाठी यूज करतो ते, जे कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळतं। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। सगळ्यात पहिले आपण बॉटलला व्हाईट ॲक्रॅलिक कलर देणार आहोत आणि तो आपण स्पंज यूज करून देणार आहोत। नॉर्मल जो स्पंज आपल्याकडे असतो त्या स्पंजचे छोटे छोटे तुकडे करून आपण यूज करू शकतो तो कलर देण्यासाठी। आणि तसं जर तुम्हाला नको असेल, तुम्हाला असा छान हँडल असलेला स्पंज पाहिजे असेल, तर तोसुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये। स्पंज डॅबर म्हणतात त्याला, तुम्ही ॲमेझॉनवर सर्च करू शकता, स्पंज डॅबर ॲमेझॉनवर आहे, बऱ्याच ठिकाणी आहे अवेलेबल। फक्त जर आपण किंमत कंपेअर केली तर खूप फरक पडतो, कारण स्पंज डॅबरची किंमत 70 रुपीजपासून स्टार्ट होते, ऑनलाईन घेतला तर 120-150 पण मिळू शकतो तो। आणि जर तुम्ही हा स्पंज यूज केला तर 10 रुपयाच्या स्पंजमध्ये तुमचे कमीत कमी 20 छोटे छोटे पीसेस होतात। तर असा नॉर्मल स्पंज यूज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा। जर तुम्ही एक दोनच बॉटल करणार असाल तर नक्कीच तुम्ही नॉर्मल स्पंज यूज करा। तर असं आपण पूर्ण बॉटलला व्हाईट ॲक्रॅलिक कलर देऊन घेणार आहोत। जो आर्टिस्ट ॲक्रॅलिक कलर मी यूज करते तो तुम्ही नाही केला तरी चालेल, तुम्ही नॉर्मल फेविक्रिलचा कलर यूज केला तरी तो चांगला इफेक्ट देतो। छोटी बॉटल मिळते, त्याची 20 रुपये त्याची किंमत आहे छोट्या बॉटलची, व्हाईट ॲक्रॅलिक कलर। तर हा झाला आहे, तो आता पूर्ण वाळलेला पण आहे, मी 6-8 तास तो वाळू दिला पूर्ण। त्याच्यानंतर ही जी रेड कलरची फोम शीट आहे त्याच्यातून आपण हे छोटे छोटे हार्ट्स क्रिएट करणार आहोत। हे हार्ट शेपचं पंचनी आपण ते हार्ट शेप क्रिएट करू शकतो। हे जे फोम पेपर असतात ते नॉर्मल पण मिळतात आणि चमकीचे पण मिळतात, तर चमकीचा फोम पेपर घ्या आणि त्याच्यातून असे हार्ट शेप क्रिएट करून घ्या। तर हे झाल्यानंतर आपण हे जे हार्ट शेप्स कट केले ते सगळे आपण बॉटलवर अशा पद्धतीने लावणार आहोत। तुम्ही रँडमली पण लावू शकता, किंवा एक लाईनमध्ये स्ट्रेटही लावू शकता, किंवा हॉरिझॉन्टली पण एका लाईनमध्ये लावू शकता। भरपूर एक्सपेरिमेंट करू शकतो आपण ह्याच्यात। तर असे पूर्ण बॉटलला मी लावलेले आहेत ते, आणि हे लावण्यासाठी मी फेविबॉन्ड यूज केलं आहे। आणि त्याच्या वरच्या साईडला, बॉटलच्या वरच्या साईडला असं थोडंसं रिकामं रिकामं जिथे वाटतंय तिथे आपण एक छोटा बो लावणार आहोत, हा जो हँडमेडच आहे। जर तुम्हाला हा बो मी कसा केला हे पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड करेल। तर ही बॉटल आपली रेडी आहे, आता आपण त्याच्यात लाईट टाकू आणि बघूया तिचा फायनल लुक कसा वाटतो आहे ते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि 15 डेज आर्ट चॅलेंज तुम्ही एन्जॉय करता आहे का नाही हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी कोणताही व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत उद्या, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।